神の奇妙。जय भीम। सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर नांदेड। रिपब्लिकन हक्क परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ ITI चौकामध्ये भीमा कोरेगाव क्रांती दिनाचं आयोजन करण्यात येत असतं आणि त्या क्रांतीदिनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून त्या ठिकाणी त्या विजयस्तंभास मानवंदना सलामी देण्यात येत असते। ही सलामी सर्व कार्यकर्त्यांकडून निळी टोपी परिधान करून त्या शहीदांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून तिथं त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत असते। याही वर्षी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी म्हणून 1 जानेवारीला कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। ज्या सरसेनापतीच्या नेतृत्वाखाली सिद्धनाथ महार यांच्या नेतृत्वाखाली ती लढाई जी जिंकल्या गेली होती, विजय संपादित केला होता, त्याचे 12वे वंशज मिलिंद राजाराम इनामदार हे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आवर्जून उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, उच्चतंत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री भूतपूर्व माननीय DP सावंत साहेब हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत। तर प्रमुख वक्ते म्हणून दयानंदजी माने, नांदेड आवृत्ती सकाळ संपादक, सहयोगी संपादक हे वर्तमान काळातील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक चळवळीमध्ये ज्यांचं भरपूर असं अमूल्य असं योगदान असतंय त्या महानुभावांचा सुद्धा सन्मान व्हावा रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीनं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2020 हा ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांना, जे सामनाचे प्रतिनिधी आहेत, दुसरा विजय निलंगेकर जे संचालक आहेत सम्यक न्यूज लाईव्हचे आणि दैनिक सकाळचे बातमीदार प्रल्हादजी कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे। आणि सामाजिक चळवळीमध्ये, साहित्याच्या चळवळीमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे दुम लोणे ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य यांचासुद्धा रिपब्लिकन रत्न 2020 हा पुरस्कार देऊन सन्मान होत आहे। त्याचसोबत आंबेडकरी आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल होतात त्यांना त्याच्यातून मुक्त करणे, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांना न्याय प्राप्त होईल अशा पद्धतीची मानसिकता, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं ज्या व्यक्तीकडून घेण्यात येते ते ॲडव्होकेट ईश्वर जोंदळे यांनासुद्धा रिपब्लिकन रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचसोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांना रिपब्लिकन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये 12 कार्यकर्ते आहेत, अनिल गायकवाड, रोहन लांडगे, वैभव गच्चे, गौतम कसबे, राजेश चौदंते, सुमेध सोनकांबळे, प्रीतम जोंदळे, संभाजी ढवळे, रिंकू लोणे, शुभम ससाने, सुमेध गोडबोले, भाग्यश्री खांडरे अशा सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा सन्मान होत आहे। म्हणून माझी विनंती राहील की या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी सर्व आंबेडकरवाद्यांनी निळी टोपी परिधान करून यावं। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राइब करा।